सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर हा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलनाची सुरुवात ज्या गावापासून झाली त्या कोपर्डीत आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दौरा केला. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे संभाजीराजे राज्यातील सर्व मराठा नेता आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान कोपर्डी प्रकरणी खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला सवाल करत 6 महिन्यात निकाल देण्यासाठी उच्च न्यायालयात विनंती करा अशी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. आज संभाजीराजे नगर जिल्ह्यातील कोपर्डीचा दौरा केला आहे आणि म्हणून माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की ताबडतोब तुम्ही स्पेशल बेंच प्रस्थापित व्हावा म्हणून तुम्ही उच्च न्यायालयामध्ये आपलं ऍप्लिकेशन प्रेझेंट करा. या प्रकरणामध्ये जेवढं सरकार पूर्वी गंभीर होतं तेवढं गंभीर नाही असं त्यांच्या आईचा आरोप आहे आणि या प्रकरणाचं देखील राजकारण केलं जातं असं त्या म्हणतात. नाही, त्या मला तशा काही म्हटल्या नाहीत. त्यांनी एवढंच मला सांगितलं की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मग कुठलंही सरकार असू दे, आपल्या या भगिनीचा जो अत्याचार झाला आणि त्या अत्याचाराच्यामुळं 58 मोर्चे निघाले ज्याची जगाने दखल घेतली आणि तरी आपण काही करू शकत नाही हे बरोबर नाही. या प्रकरणात तुम्ही भेटणार आहात कोणाला आता यानंतर? मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी मी आता बोलणार आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की या एक गरीब घराण्यातली मुलगी आज 4 वर्ष पुढच्या महिन्यात 13 जुलैला होतील आणि तुम्ही आजही आपण त्याच्यावर काही करू शकलो नाही हे काही बरोबर नाही आहे. शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या, फुले आंबेडकरांच्या राज्यात जर आपण न्याय देऊ शकलो नाही तर मग ह्या महापुरुषांचं आपण नाव कसं घेणार? आपण हा निकाल लागायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिला स्टेप आहे की तिने उच्च न्यायालयामध्ये ऍप्लिकेशन द्यावं, उच्च न्यायालयाला विनंती करावी स्पेशल बेंच प्रस्थापित करण्यासाठी.